माजी मंत्री शंकरराव गडाख यांचे चिरंजीव व माजी आमदार चंद्रशेखर घुले यांची कन्या यांच्या विवाह सोहळ्यानिमित्ताने नाशिक पदवीधर मतदारसंघाचे प्रतिस्पर्धी उमेदवार सच्चदित तांबे आणि शुभांगी पाटील हे एकमेकांसमोर आले, मात्र दोघांनीही एकमेकांशी बोलण्याचे टाळले व बघण्याचेही टाळले। मात्र या विवाह सोहळ्याप्रसंगी नाशिक पदवीधर मतदारसंघातील उमेदवारांचा शेवटच्या टप्प्यात प्रचार चालू असल्याने या विवाह सोहळ्यात मतदारांच्या गाठी भेटी घेत प्रचार सुरूच ठेवला। मी मागच्या 15 वर्षामध्ये माझे वडील डॉक्टर सुधीर तांबे यांनी त्यांच्या कामातून, त्यांच्या वागण्यातून, त्यांच्या स्वभावातून या मतदारसंघातील लोकांचे मनं जिंकण्याचं काम केलं आणि आपण पाहतो की धुळे, जळगाव, नंदुरबार, अहमदनगर, नाशिक सगळ्या जिल्ह्यांमध्ये कुठल्याही ठिकाणी मी जरी गेलो तरी मला प्रचंड असा प्रतिसाद हा जो मिळतो आहे तो त्यांच्या कामाच्या आणि त्यांच्या स्वभावाच्या आणि त्यांच्या एकंदरीतच मागच्या 15 वर्षाच्या कारकिर्दीच्या भरोशावरच तो सगळा स्वभाव प्रतिसाद आम्हाला मिळतो आहे। तर सच्चदित तांबे हे गडाख यांचे नातेवाईक असल्याने त्यांनी या विवाह सोहळ्यात 2 तासहून अधिक काळ उपस्थित राहून अनेकांच्या गाठी भेटी घेतल्या। यावेळी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार सच्चदित तांबे यांनी सांगितले की मतदारसंघात गेल्यानंतर मला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे सांगितले। निश्चितच येणाऱ्या काळामध्ये या मतदारसंघातील लोकांचे, पदवीधरांचे, युवकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मला ही ताकद निश्चितपणे मिळते असं मला वाटतं। राजकीय भाष्य मी तुम्हाला सांगितले, सविस्तर करणारच आहे लवकरच योग्य वेळी। तर प्रतिस्पर्धी उमेदवार शुभांगी पाटील यांनी सच्चदित तांबे यांच्यावर राजकीय टीका केली होती। तर यावेळी तांबे म्हणाले की राजकीय भाष्य सविस्तरच लवकरात लवकर करणार असल्याचे यावेळी बोलताना सांगितले। उमेदवारांचा प्रचार शेवटच्या टप्प्यात चालू आहे। समोरचे उमेदवार सांगण्याचे तांबे एक राजकीय वारसा आहे आणि कौटुंबिक नातेगोत्याचं एक राजकारण आहे, नगर जिल्हा असेल किंवा अनेक ठिकाणी नेते जे आहेत ते त्यांचे नातेवाईक आहेत, त्यामुळे कुठेतरी त्यांच्या मागे हे सगळे उभे राहतील आघाडीत असू नये। माझा महाविकास आघाडीच्या नेत्यांवर विश्वास आहे, म्हणून महाविकास आघाडीचे लोक सगळे नेते मंडळी ही माझ्याच बरोबर आहे, ते कोणी काय म्हणत त्याच्याकडे आपली भेट फ्रॉड झाला आपण काही बोललो। मी माझं कर्तव्य करत असते कारण की जनता आहे, मी माझी अशी निघाली तुम्ही बघितलं, कोणी काय कशा प्रतिक्रिया दिल्या तुम्ही बघितलेल्या।